महाराष्ट्रातील एका छोट्याशा गावामध्ये समुद्र किनारी बाबूराव नावाचा एक मच्छीमार, त्याची पत्नी शांता आणि दोन मुलांसोबत राहत होता. बाबूराव रोज मासे पकडण्यासाठी समुद्रात जात असे आणि शांता घरी राहून दोन मुलांचा सांभाळ करत अशा प्रकारे ते आनंदात राहत होते. बाबूराव बोलला, मी मासे पकडण्यासाठी जातोय, मला जास्त मासे पकडावे लागतील कारण सोनूच्या शाळेची फीस भरायची आहे ना मला. ठीक आहे, तुम्ही तुमची काळजी घ्या, जास्त लालसेपोटी आपला जीव धोक्यात टाकू नका. हो हो, तू काळजी करू नकोस, मी लवकर येईन. बाबूराव मासे पकडायला समुद्रात निघून गेला. जास्त मासे पकडण्याच्या लोभामध्ये बाबूराव आपली बोट घेऊन समुद्राच्या मधोमध जाऊ लागला. तेव्हा एक मच्छीमार म्हणाला, अरे भाऊ, तेथे जाऊ नका, तिथे राणी नावाचा मासा तिच्या पिलांसोबत राहतो. तिच्या पिलांवर काही संकट आलं की ती मारते, तुझ्या जीवाला धोका होऊ शकतो. मग बाबूराव म्हणाला, मला घर चालविण्याकरिता जास्त पैशांची गरज आहे. राणी मासा जर तिच्या मुलाचा सांभाळ करते तर मलाही माझ्या मुलांचा सांभाळ करायचा आहे. तुम्ही काळजी करू नका, मला काही होणार नाही. बाबूरावने त्या मच्छीमाराचे काहीच ऐकले नाही आणि तो समुद्रात निघून गेला. जसे बाबूरावने पाण्यात जाळे फेकले, त्या जाळ्यात राणी माशाचं पिल्लू अडकलं. हे पाहून राणी माशाने बाबूरावर हल्ला केला आणि बाबूराव गंभीररीत्या जखमी झाला. हे पाहिल्यानंतर काही मच्छीमाऱ्यांनी बाबूरावला आपल्या घरी आणलं. आपल्या नवऱ्याला जखमी हालत मध्ये पाहून शांता खूप रडू लागली. अरे देवा, हे काय झालं, आता मी काय करू, मी तुम्हाला सांगितलं होतं की जास्त लालसेमध्ये पडू नका. बाबूरावची परिस्थिती पाहून डॉक्टर म्हणाले, जखमा खूप झाल्यात, इलाज करण्यासाठी खूप खर्च लागेल, मी आता काही औषधं लिहून देतो पण बाकी सगळे देवाच्या हाती आहे. आता बाबूराव आजारी पडून खूप महिने झाले होते, पण त्याला ना औषधं कामी आली ना देवाचा आशीर्वाद. तुम्ही काही काळजी करू नका, सगळं काही ठीक होईल, देवाच्या कृपेने तुम्ही लवकर बरे व्हाल. आजार पण वाढत चाललं होतं आणि घराची परिस्थिती खालावत चालली होती. आता शांताजवळ दोनच आव्हानं होती, एक तर बाबूरावचा इलाज आणि घराचा खर्च भागवणे. शांताने मनाशी ठरवलं की ती आता पैसे कमावणार आणि घरचा खर्च भागवणार आणि नवऱ्याचा इलाजही करणार. शांताने एका सोनाराजवळ आपले दागिने गहाण ठेवून काही पैसे उधार घेतले आणि मासे खरेदी करून ती बाजारात विकू लागली. रोज सकाळी स्वयंपाक बनवणं आणि सुहासला औषधं पाजणं, मासे खरेदी करायचे आणि बाजारात विकायचे, हे तिला खूप जड जात असे. पण तरीही तिने आपली हिम्मत नाही हरली. ओ मॅडम, इकडे या, ताजे मासे घेऊन जा. या मोठ्या माशाचा काय भाव आहे? जास्त नाही लावणार मॅडम, फक्त 100 द्या, मासा लई भारी आहे. 90 रुपये घे आणि साफ करून दे. हा हो मॅडम, आता देते. शांताने काही दिवस मासे विकून पैसे जमा केले आणि मनात विचार करू लागली, फक्त अजून थोडे पैसे जमा झाले की मी माझ्या नवऱ्याचा इलाज करू शकेन. दुसऱ्या दिवशी शांता समुद्र किनारी मासे खरेदी करण्यासाठी गेली. तिथे तिने पाहिलं की एका मासेमाऱ्याने राणी माशांची काही पिल्लं पकडून आणली होती. शांताला समजलं की राणी मासा खूपच दुखी आणि रागावला असेल, म्हणून तो मासा आता दुसऱ्या मच्छीमाऱ्यांचं सुद्धा नुकसान करेल. त्यामुळे शांताने जमा केलेले सर्व पैसे त्या मच्छीमाऱ्याला दिले आणि माशांची पिलं लगेच विकत घेतली आणि त्या पिलांना समुद्रात परत सोडून दिलं आणि पिलं त्यांच्या आईकडे म्हणजेच राणी माशाकडे परत गेली. आपल्या पिलांना पाहिल्यानंतर सोनेरी राणी मासा खूप आनंदी झाला. परंतु सर्व पैसे संपल्यामुळे शांता खूपच दुखी झाली आणि ती समुद्र किनारी एकटी बसून आपल्या नवऱ्याचा इलाज कसा होईल याचा विचार करू लागली. आता मी काय करू, माझे जमा केलेले सगळे पैसे खर्च झाले, आता मी घर कसं चालवू, नवऱ्याचा इलाजही कसा करू. तेव्हा समुद्र किनारी राणी मासा आला आणि म्हणाला, तुझ्या दुःखाचं कारण मीच आहे बाळा, तुझ्या नवऱ्याला मीच घायाळ केलं होतं, पण इतकं सगळं झालं असतानाही तू माझ्या पिल्लांना वाचवलंस. तू खूप दयाळू आहेस आणि इमानदारही आहेस, म्हणून तुझ्या सोबत मी वाईट होऊ देणार नाही. राणी माशाने तोंडातून 3 अनमोल हिऱ्यांच्या अंगठ्या काढल्या आणि म्हणाली, या 3 अंगठ्यांमुळे तुझं जीवन सुरळीत होईल, कारण तुझ्या मनात काहीही लालसा नाहीये, त्यामुळे या अंगठ्यांवर तुझाच हक्क आहे. शांताच्या डोळ्यातून आनंदाश्रू आले आणि राणी मासा तिथून निघून गेला. शांता आपल्या घरी आली आणि सगळी हकीकत तिने आपल्या आजारी नवऱ्याला सांगितली. हे ऐकून बाबूरावच्या डोळ्यांमध्ये अश्रू आले आणि तो म्हणाला, आज मला कळलं की माझ्या मनामध्ये किती लोभ आहे, म्हणून ही वेळ माझ्यावर आली आणि तुला तुझ्या चांगुलपणाचं आणि इमानदारीचं चांगलं बक्षीस मिळालं. आता मी या अंगठ्यांना विकून तुमचा चांगला इलाज करेन आणि तुम्ही लवकरच बरे व्हाल. शांताने एक अंगठी सोनाराला विकली आणि त्या पैशांनी नवऱ्याचा चांगला इलाजही केला.
सोनू आणि राजू चांगल्या शाळेत जाऊ लागले आणि बाबूराव आपल्या परिवारांसोबत समुद्र किनारी गेला आणि राणी माशाला आपल्या चुकीबद्दल माफी मागितली आणि राणी माशाला धन्यवादही दिले. तर मित्रांनो, या गोष्टीतून असा बोध होतो की आपल्यावर कितीही संकट आलं तरी त्याला सामोरं जाण्याची हिंमत आपल्यात पाहिजे. त्यामुळे लोभामध्ये पडून दुसऱ्याला मदत करावी, कारण दुसऱ्याचं भलं करण्याने आपलं कधीच वाईट होत नाही. जादूचा पोपट. एका छोट्याशा गावात एक अतिशय गरीब कुटुंब राहत होत. त्या कुटुंबात रामू, त्याची पत्नी सीता आणि त्यांचा मुलगा चिंटू राहत असे. त्याच गावात एक पोपट सुद्धा राहत होता. त्याचं नाव होतं रघु. तो पोपट खूप चमत्कारी होता. तो जिथे जिथे जाई तिथे कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नसे. एक दिवस रघु उडत उडत त्या गरीब कुटुंबाच्या घरात गेला. रघु मनात विचार करतो, अरे वा, मला वाटतं की आज इथं खूप चांगलं जेवण मिळेल, मी पोट भरून खाणार. रघुला एका टेबलावर पेरू दिसतात. अरे वा, पेरू मला तर हे खूप आवडतात, ते मी आता पोट भरून खाणार. रघु पोपट पेरू खायला लागतो. तेवढ्यात सीता रघुला पेरू खाताना पाहते. तिला खूप राग येतो आणि ती त्याला तिथून हाकलून लावते. जा इथून, माहित नाही कुठून कुठून येतात, मी तर वैतागून गेले. सीताने हाकलून दिल्यावर रघु शांतपणे एका कोपऱ्यात बसून राहतो. काही दिवसांनंतर त्या कुटुंबाची परिस्थिती सुधारते. एक दिवस रामू आणि सीता जेवण करताना बोलत असतात. आजकाल आपली खूप चांगली प्रगती होतीये, काम देखील खूप चांगलं चाललंय, रामू म्हणतो. त्यावर सीता म्हणते, खरं सांगताय, परमेश्वराची अशीच कृपा असली पाहिजे आपल्यावर. चिंटू बाबांना म्हणतो, पप्पा पप्पा मला छानशी खेळणी घेऊन द्या ना, माझ्या सर्व मित्रांकडे खेळणी आहेत. त्यावर रामू म्हणतो, हो बाळा, मी नक्कीच तुला खेळणी आणून देईन. आपण सगळे किती आनंदात आहोत, माझ्या कुटुंबाला कुणाची नजर ना लागो. घरात एकंदरीत सगळीकडे आनंदाचं वातावरण असतं तर इकडे रघु स्वयंपाकघरात पेरू खात असतो. मज्जा आली, पेरू खाल्ला मज्जा आली, पेरू खाल्ला मज्जा आली. काही वेळाने सीता स्वयंपाकघरात येते आणि रघु पोपटाला पेरू खाताना पाहून तिला अतिशय राग येतो. सीता रघुला घरातून बाहेर काढण्यासाठी पिंजऱ्यात पेरू ठेवते. रघु पिंजऱ्यातील पेरू खाताना पिंजऱ्याचा दरवाजा बंद होतो आणि तो पिंजऱ्यात अडकतो. मला बाहेर काढा, मी इथे फसलोय, मला वाचवा. दुसऱ्या दिवशी सीता पिंजरा उचलून बाहेर दूर व रघु पोपटाला सोडून येते. रघुला घरातून हाकलून दिल्यानंतर रामूची परिस्थिती हळूहळू बिकट होत जाते. रामूला आपल्या व्यवसायात खूप नुकसान होत. हे असं कसं झालं, अचानक इतकं सगळं कसं बदललं, आतापर्यंत तर सगळं काही व्यवस्थित चालू होत. रामू म्हणतो, मला वाटतं परमेश्वर आपल्यावर रागावला असेल. चिंटू म्हणतो, आता मला खेळणी नाही भेटणार, आणि रडत रडतच घराबाहेर जातो. पुन्हा काही दिवसांनंतर रघु पोपट रामूच्या घरी येतो. मी पुन्हा आलो, मी पुन्हा घरी आलो, आता मी खूप पेरू खाणार. रघु सरळ स्वयंपाकघरात जातो आणि पेरू खायला लागतो. थोड्या वेळात सीता स्वयंपाकघरात येते आणि रघु पोपटाला बघून म्हणते, एक तर घरात इतक्या अडचणी चालू आहेत, त्यात हा पोपट मला त्रास देतोय. सीता रघुला तिथून हाकलून देते. रघु उडत उडत एका कोपऱ्यात लपून बसतो. पुन्हा काही दिवसांनंतर रामूच्या घराची परिस्थिती सुधारते. त्याचा व्यवसायही चांगला चालू लागतो. एके रात्री जेव्हा रघु पोपट पेरू खात असतो तेव्हा पिंजऱ्यात अडकून जातो. या लोकांची इच्छा तरी काय आहे, एका पोपटाला शांतपणे पेरू देखील खाऊ देत नाही. मी काय चोरी करतोय का इथे, बस पेरूच तर खातोय ना. तितक्यात रामू स्वयंपाकघरात येतो आणि पिंजऱ्यातील पोपटाला पाहून त्याला बाहेर सोडून देतो. हा पोपट पण किती हट्टी आहे, परत परत घरात येतोय. जसं रामूने रघु पोपटाला सोडून दिलं तसं इकडे दुसऱ्या दिवसापासून त्यांच्या घराची परिस्थिती बिकट होऊ लागते. रामूला व्यवसायात मोठं नुकसान होतं. कुणाला समजत नव्हतं की असं होतंय तरी का. रघु पोपट घरात आला तर घराची परिस्थिती चांगली होते आणि त्याला बाहेर काढून दिल्यानंतर
परिस्थिती लगेच बिकट होते. एक दिवस सीता रघु पोपटाच्या घरी यायच्या आणि बाहेर जाण्याच्या स्थितीवर लक्ष ठेवते. हा पोपट जेव्हा घरी येतो तेव्हा घरात भरभराट होते आणि जेव्हा घरातून बाहेर जातो घराची परिस्थिती बिकट होते. हा पोपट जादूचा तर नाही ना? आता हा पोपट घरी आला ना की मी त्याला कुठेही जाऊ देणार नाही. सीता रघु पोपटाची खूप आतुरतेने वाट बघते, परंतु रघु पोपट पुन्हा कधीच त्या घरात येत नाही आणि ते कुटुंब त्याची वाट बघत पश्चाताप करत बसतात. तर मुलांनो, या गोष्टीतून काय बोध मिळतोय? आपल्याला काही गोष्टींचं महत्व तेव्हा कळतं जेव्हा ते आपल्याला सोडून गेलेले असतात.